राज्यात वनविभागाच्या जटायू संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी येथे हरियाणा येथून आणलेल्या 10 गिधाडांना निसर्गमुक्त केले गेले. एका मोठ्या पिंजऱ्यात या 10 गिधाडांना इथल्या हवामानाचा सराव होण्यासाठी सध्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले आहे. राज्यात गिधाडांची संख्या चिंताजनकरीत्या घटल्याने एकूण निसर्ग साखळीतील दुवा कमकुवत झाला होता. हरियाणा येथील पिंजोर इथल्या गिधाड संवर्धन प्रकल्पातून पांढऱ्या पाठीच्या गिधाड प्रजातीची 4 वर्षे वयाची गिधाडे ताडोबात सोडून इथे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने रामायणातील महत्त्वाचे पात्र असलेल्या जटायूच्या संवर्धनासाठी वनविभागाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील 3 महिने या मोठ्या पिंजऱ्यात इथल्या हवामानाशी समरस झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. महाराष्ट्र वनविभाग या गिधाडांच्या एकूण हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भूमीत आता जटायू पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायू पक्षाच्या ताडोबातील अधिवासामुळे निसर्गाची शृंखला पुनर्स्थापित होण्यास मदत होईल असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते कोळसा वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. ताडोबा येथे बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीचे अध्यक्ष श्री परदेशीजी इथं उपस्थित आहे. आमचे PCC ऑफ वाईल्ड लाईफ श्री महीप गुप्ताजी उपस्थित आहे. या ठिकाणचे CCF रामगावकरजी उपस्थित आहे. पोलीस अधीक्षक परदेशीजी उपस्थित आहे. आज इथं आपण 10 जटायू हे मुक्त केलेत. ज्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता यांच्या संवर्धन संरक्षण व जटायू विस्ताराच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. रामायणामध्ये जटायू एक महत्त्वपूर्ण पात्र आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जटायूचा उल्लेख अनेकदा रामायणाच्या कथेमध्ये आपण ऐकायचो, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये 4 कोटी जटायूंची संख्या होती, ती आज 60,000 पेक्षा कमी झाली आहे. या प्राणीसृष्टीमधला एक या शृंखलेतला महत्वाचा जटायू हा जेव्हा कमी होतो आहे तेव्हा आम्ही निर्णय केला आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यामध्ये विशेष लक्ष देऊन या संवर्धनाचं काम करते. श्री प्रवीण परदेशीजी यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी आम्हाला 10 जटायू हे मुक्त करून या ठिकाणी संवर्धन व संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले. मी त्यांनाही धन्यवाद देतो व निश्चितपणे या भागामध्ये दुर्मिळ नव्हे अदृश्य झालेले जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्त्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे या प्राणीसृष्टीमध्ये आपलं योगदान देईल आणि प्रभू रामाचीही आठवण स्मरण करून देईल.